नमस्कार गीता जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मोक्षदा एकादशीच्या मुहूर्तावर अर्जुनाला कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं अनमोल तत्वज्ञान जे भगवद्गीतेच्या रूपाने आपल्याला मिळालेलं आहे परंतु एक अशी म्हण आहे की माकडाच्या हाती जर रत्न दिलं तर ते रत्नाची किंमत त्या माकडाला लागत नाही ते धुळीमध्ये फेकून देतं तशा प्रकारची परिस्थिती आपल्या लोकांची झालेली आहे की इतकं सुंदर तत्त्वज्ञान आपल्याकडे उपलब्ध असताना देखील त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आहोत की काय असं म्हणण्याची परिस्थिती आहे बऱ्याचशा गैरसमजाच्या गोष्टी आहेत की ज्या गीतेविषयी पसरवलेल्या आहेत काहींनी जाणीवपूर्वक आपलं दुकान चालवण्यासाठी पसरवलेले आहेत काहींना जाणीवपूर्वक आपले छुपे हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी त्या ते पसरवलेल्या आहेत तर याविषयी मी बोलणार आहे तर पहिली गोष्ट गीता कशासाठी आहे तर गीता ही रडण्यासाठी नाही गीता ही पळून जाण्यासाठी नाही तर गीता ही लढण्यासाठी आहे हसण्यासाठी आहे जीवनामध्ये जी काही अकर्मण्यता आहे दैववाद जो आहे पलायनवाद जो आहे त्याला मारलेली चपराक म्हणजे गीता आहे वास्तविक लोकं चांगल्या प्रयत्नवादी साहित्याला कधीच डोक्यावर घेत नाहीत ज्यांना जिथे पलायनवाद दिसतो जिथे दैववाद दिसतो त्यांना ते डोक्यावर घेतात दुसरी गोष्ट आहे गीता कोणी वाचायची तर पै गीता ही सर्वांसाठी आहे म्हणजे लहानांपासून तर वृद्धापर्यंत प्रत्येकाने वाचायची आहे व्हाय कारण गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ मानतात पण वैयक्तिक मला विचाराल तर तुम्ही गीतेला वैश्विक जीवनग्रंथ मानतो आणि जर गीतेला वैश्विक जीवनग्रंथ जर मानलं तर ती फक्त हिंदूंची कशी असू शकेल ती जगातल्या प्रत्येक माणसाची आहे तो लहान असेल मोठा असेल आणि हो जे जगाला परिचित असणारे जे रूढ अर्थाने धर्म आहेत त्या प्रत्येक धर्माचा व्यक्तीसुद्धा तितक्याच अधिकाराने आणि प्रेमाने गीतेला वाचू शकतो का कारण आपण ज्या अर्थाने आज धर्म हा शब्द वापरतो आहोत त्या अर्थाने तो गीतेला माहीतच नाही किंबहुना त्या अर्थाने गीता तो शब्द वापरत नाही आणि दुसरी गोष्ट जे काही धर्म आज अस्तित्वात आहेत इवन हिंदू हा सुद्धा धर्म हा गीतेच्या काळामध्ये अस्तित्वात नव्हता म्हणजे धर्म सनातन तोच आहे पण त्याला हिंदू हे टिपिकल नाव हे गीतेच्या नंतर खूप बऱ्याच काळाने आलेलं आहे त्यामुळे गीता ही सर्वांची आहे उदाहरणार्थ एखादं शेत आहे आणि त्या शेतामध्ये एक विहीर आहे पाच एकर शेत आहे असं गृहित धरूया आणि त्या शेताच्या मालकाला पाच मुलं झाली आणि पुन्हा त्या पाच एकर शेताचे पाच तुकडे झाले आता ती विहीर कुठली तरी एका तुकड्यात येणार परंतु वाटा त्यामध्ये प्रत्येकाचा आहे तसं आहे भगवद्गीता ही ज्या वेळेला जन्माला आली त्यावेळेला जगामध्ये कुठलाही धर्म नव्हता म्हणून गीता ही तितकीच सगळ्याच धर्माची आहे अर्थात हिंदूंनी ती सांभाळली जपली पुजली म्हणून ती हिंदूंची आहे असं म्हणणं साहजिक जरी असलं तरी आमच्या संतांची जी भावना आहे ती यारे रे सान थोर या रे या ती भलती ना, नारी नर सगळ्यांना आहे सगळ्यांशी येथे आहे अधिकार असा कोणीही नाही की जो यापासून वंचित ठेवला जाऊ शकतो किंबहुना भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये असं म्हणतात मम वर्तमान वर्तन ते मनुष्या पार्थ सर्वशा सगळ्या प्रकारच्या माणसांसाठी आहे आणि हे फक्त या, या, या कल्पातच आहे असं नाही इमम विवस्वते योगम विवस्वान मनवे प्राहू मनोरिक्वा कवे एवं परंपरा प्राप्ती ही परंपरा आहे मी जे काही सांगतोय हे माझ्या पदरचं सांगत नाही हे पूर्वीही होतं फक्त मध्यंतरीच्या काळामध्ये ते नष्ट झालं स काले नेह महता नष्टो योगो परंत असं भगवान अर्जुनाला सांगतात अध्यात सुद्धा ते सांगतात की ऋषीभीर बहुधा गीतम छंदे भीर, भीर पृथक हे ह्याच्या अगोदर खूप सगळ्या ऋषींनी सांगितलेलं आहे वेदांनीसुद्धा याचाच उद्घोष केलेला आहे पण वेद कुठेतरी त्रैवारणिकांनीच वाचावेत शूद्रांनी वाचू नये श्रेयांनी वाचू नयेत अशा प्रकारच्या काही बंधनं त्यावर लोकांनी घातल्यामुळे हे ज्ञान जे आहे ते बंदिस्त झालेलं होतं तेच मी तुझ्यासमोर खुलं करतो आहे आमचे तुकाराम महाराज म्हणतात बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया फोडिले भांडार आणि हे भांडार आहे आणि हे भांडार तुमच्यासाठी भगवान श्रीकृष्णाने आणि आमच्या संतांनी खोललेलं आहे किंवा भगवान ज्ञानेश्वरसुद्धा सुद्धा हीच गोष्टीने गीतेवर टीका करण्यास प्रेरित झाले आहेत ज्ञानेश्वरांची जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचाल तर त्यांनी कुठलाही स्वतंत्र ग्रंथ लिहिला असता तरी तोही तितकाच लोकप्रिय झाला असता पण गीतेसारखं अनमोल रत्न आपल्याकडे धूळीत पडलेलं असताना नवीन काहीतरी समाजाला देण्यापेक्षा त्या रत्नावरची धूळ झटकून तेच चकचकीत करून समाजावर द्यावं कारण त्याविषयीचं तिचं महात्म्य प्रत्येक अध्यायामध्ये भगवान ज्ञानोभर आहे गीतेविषयी खूप सुंदर वर्णन करतात पण सगळ्यात महत्त्वाचं पहिल्या अध्यायामध्ये एक दाखला माऊलींनी सुंदर दिलेला आहे की गीतेचं महात्म्य माता पार्वतीला सांगताना भगवान शिवशंकर म्हणजे माता पार्वतीला ते गीतेविषयीचं महात्म्य सांगत असतात त्यावेळेला या गीताशास्त्राची थोडी स्वयं शंभू विवरी जेत जे तर भवानी करी चमत्कार तिथे चमत्कार आश्चर्यचकित होऊन जगदंबा विचारते की काय आहे गीतेमध्ये असं ते तर हरू म्हणे देवी नेणीजे जेवी जैसे का स्वरूप तुझे तेवी नूतन देखी जे गीता तत्व म्हणजे माता जगदंबेचं रूप जसं रोज नवनवीन बदलणारं आहे रोज ते नवंच वाटतं म्हणजे कालजी जगदंबा ही आज नसते त्याच्यामुळे ती तितकीच प्रिय आहे अगदी तसंच गीतेचं जे रूप आहे हे रोज नित्यनूतन भासणार आतापर्यंत जर तुम्ही विचार केला जगातल्या सगळ्या धर्मग्रंथांचं ट्रान्सलेशन भाषांतर हे धर्मप्रचाराच्या हेतूने झालेलं आहे एकमेव भगवद्गीता अशी आहे की जिचं भाषांतर हे तिच्या विषयीच्या अनामिक ओढीतून आणि प्रेमातून जगभरामध्ये झालेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे गीतेचं पहिलं इंग्रजी भाषांतर जे केलेलं आहे ते चार्ल्स विल्किन्सन जो सतराशे ऐंशीला त्याला भर भरपगारी पाच वर्षाची सुट्टी दिली का तू वाराणसीला जा आणि गीतेचा अभ्यास कर आणि ते सतराशे पंच्याऐंशीच्या आसपास गीतेचं पहिलं भाषांतर झालं त्याला प्रस्तावना जी आहे ती वाराणहेस्टिंगची आहे आणि या याच्यामध्ये काव्य हेच आहे की गीता जी आहे ती अमुक ठिकाणी गेली पाहिजे आणि तिथे आमचा धर्म वाढला पाहिजे हे हेतून कोणीही तिचं भाषांतर केलं नाही मग जगामध्ये तुमचं इमर्सन्स असतील थोरो असतील कार्लाईल असेल मॅक्समुलर असेल ॲनिबेझंट असतील अजून कुठलेही जागतिक लेवलचे जे फिलॉसॉफर्स आहेत या सगळ्यांनी गीता त्यांच्या त्यांच्या धर्मग्रंथापेक्षा उच्च पातळीला उचलून धरली डोक्यावर गीतेला कारण हे आहे की गीतेतलं माधुरीच अप्रतिम आहे अजून एक गोष्ट आता पहिली गोष्ट गीता कुठल्या धर्माची आहे या याविषयी मी बोललो गीता कोणी वाचायची याविषयी मी बोललो आता गीता फक्त म्हणतच बसायची का तर नाही आमच्या सगळ्या संतांनी गीतेचा महिमा वर्णन केलेला नामदेव म्हणतात गीता गीता म्हणता होय पापण असं कैवल्यही त्यास प्राप्त होय जर तुम्ही म्हणाल फक्त गीता गीता म्हटलं किंवा गीतेचे श्लोक म्हटले तर असं होतं आहे का नाही तर त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं एक एक श्लोक कोटी अश्वमेध पुण्य हे अगाध मानिता गीता आता मानिता या शब्दाची जर फोड केली तर मानणं याचा अर्थ तुमच्या जीवन व्यवहारामध्ये प्रत्येक पाऊल टाकताना गीतेला काय मान्य आहे याचा विचार करून जेव्हा तुम्ही ते पाऊल टाकाल त्यावेळेला तुम्ही गीतेला मानता असं होतं आणि ज्यावेळेला प्रत्येक पाऊल तुम्ही असं हे गीतेला मानून टाकाल त्यावेळेला तुमच्या पुण्याचा पाड जो आहे तो लागत नाही त्या म्हणजे म संतसुद्धा म्हणतात हरिपाठामध्ये पुण्याची गणना कोण करे हे असं आहे तर जनरली काय केलं आहे लोकांनी की गीता गीता म्हणता होय म्हणून गीता गीता म्हणायचं कृष्ण कृष्ण म्हणायचं पण कृष्णाचं काम करायचं नाही गीतेचं काम करायचं नाही गीतेचे विचार म्हणायचं नाही तर हे चुकीचं आहे हे अपेक्षितच नाही इट इज नॉट एक्सपेक्टेड भगवंताला हे अपेक्षित नाही सो व्हॉट इज इम्पॉर्टंट हिअर टुडे वेन वी आर सेलिब्रेटिंग गीता जयंती की गीतेने जे सांगितलेलं तत्वज्ञान आहे अधश्येचे अधश्येचे इत इमं धर्मम संवाद मावयो हा संवाद जो आहे त्याचं अध्ययन करायचं आहे अभ्यास करायचा आहे आणि कधी करायचं आहे तर हा रोज करायचा आहे याचा स्वाध्याय रोज झाला पाहिजे आणि हा प्रत्येकाने केला पाहिजे देशनिरपेक्ष कालनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष कारण खरा धर्मनिरपेक्ष जो दस्ताऐवज असेल जगामध्ये तो भगवद्गीताचा आहे कारण गीता कुठल्याही धर्माचा आग्रह धरत नाही किंबहुना असंही असाही गीता सांगते यज्य विभूती श्रीमदुर्जितमेव वा तत्त देवा व ग्छत्त्व मम तेजंश जगामध्ये कुठेही पवित्र तेजस्वी मंगल काही असेल तर तिथे नक्कीच तू माझा अंश आहे असं जाण म्हणजे सगळे धर्म सांगतात की अमुक देवाला बाजा अमुकच ग्रंथ वाचा अमुकच दिशेकडे करून प्रार्थ तोंड करून प्रार्थना करा अशा प्रकारचा कुठलाही आग्रह गीता धरत नाही सगळे धर्म सांगतात असा टिळा लावा अशी माळ घाला असे कपडे घाला गीता कुठल्याही प्रकारचं अमुक माळ घाला अमुक टिळा लावा की अमुक कपडे घाला अशाही प्रकारचा आग्रह धरत नाही किंबहुना तुम्हाला सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य देणारं पहिला लिबरेटिंग डॉक्युमेंट जे आहे मोक्षप्राप्ती जी आपण म्हणतो तर ती खऱ्या अर्थाने तुमच्या अनाग्रहितातून तुम्हाला फ्रीडम देणारं मोक्ष देणारं हे साधन आहे ती भगवद्गीता आहे पण याला या अर्थाने Uh, कोणीही आजपर्यंत सांगितलं नाही प्रत्येकाने आपलं आपलं दुकान चालवण्यासाठी त्याच्या आपल्या खिशात जो अर्थ आहे तोच गीतेला शिकटवण्याचा प्रयत्न केला परंतु गीता ही खरं तर सामान्य माणसाच्या जीवन संघर्षामध्ये त्याला लढण्याचं बळ देणारी आहे त्याला युद्धाला प्रेरित करणारं आहे तस्मात उत्थिष्ट कौंतेही हा उत्थिष्ट शब्द हा फक्त अर्जुनासाठी नाही तर तुमच्या आमच्यासाठी आहे कारण तुमच्या आमच्यामध्ये अफाट क्षमता आहे पण त्या क्षमतेचा विसर एका मोहाच्या क्षणी आपल्याला पडतो आणि आपण गर्भगळीत होतो अर्जुनामध्ये अफाट क्षमता होती अर्जुनाला माहीत होतं ही नोज दॅट आय विल किल ऑल दिस गाईज ह्या सगळ्या नातेवाईकांना मी मारणार आहे कारण आपण अर्जुनाचा विषाद म्हणतो अर्जुन रडला म्हणतो तर अर्जुन काही समोरच्यांना घाबरला म्हणून रडलेला नाही मी मरेल माझा नाश होईल आम्ही हरू अशा विचाराने अर्जुन रडलेला नाही अर्जुन का रडलेला आहे की माझ्या हातून हे सगळे मारले जातील आणि त्यानंतर अनर्थ होईल आणि ही लोकं कसे वरी शोधणं ही पूजनीय है लोकं आहेत कथ गुरुण हतवान ही महान भावान हे गुरु आहेत आणि त्यांना का ही महान आहेत आणि ही पूजे पूजनीय आहेत आणि त्यांना मारलं का तर काहीतरी अनर्थ होईल ही अर्जुनाची भावना आहे आणि तीच भावना तुमच्या आमची सगळ्यांची असते अपाट क्षमतेचं भांडार आहोत आपण सगळे स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणतात की अमृत पुत्रा पण ह्या अमृतत्वाची आपल्याला जाणीव नसते म्हणून आपण सिंहाचे छावे असूनही मेंढरामध्ये घुसून मेंढरासारखे बेबे करत असतो तर आम्हाला आमच्या सिंहत्वाची पुन्हा प्रचिती देणारा ग्रंथ जर जगाच्या पाठीवर पुसला असेल तर तो भगवद्गीता आहे कुठल्याही प्रकारचा वाचा तुम्ही ॲज इट इज वाचायची असेल तर तुम्ही इशकॉनसी वाचू शकता त्याचबरोबर योगी अरविंदांची गीतं आहे लोकमान्य टिळकांची गीतं आहे स्वामी विवेकानंदांची उत्तम प्रवचन आहेत पूजनी शास्त्री आठवलांनी गीतेविषयी खूप सुंदर विवेचन केलेलं आहे अजून सगळ्या आताच्या तुम्हाला कंटेम्पररी वाचायचं देवदत्त पटनायकांची मायगीता पण खूप छान आहे खूप सगळ्या गोष्टी आहेत परंतु सगळ्याही वाचा ऐकावे जणाचे करावे मनाचे आणि त्या सगळ्या वाचनातून तुमच्या मनाला जे सूट होईल ते तुम्ही स्वीकारायचं आहे आणि त्याचा अनुभव मात्र नक्की घ्यायचा आहे फक्त मेंढरासारखं बेबे करून आपल्याला त्यातनं मुक्ती पिरणं मिळणार नाही तस माऊली नी ज्यावेळेला गीतेची टीका ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेला त्याविषयी ज्ञानदेव नामदेव महाराज म्हणतात की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ववी अनुभवावी कारण मी तुमच्यावर प्रेम करतो असं नुसतंच तोंडानं म्हणेल त्याला अर्थ नाही ते, ते तुमचं काहीतरी मी काम केलं पाहिजे तेव्हा मी तुमच्यावर प्रेम करतो याचा पुरावा सिद्ध होतो तसं मी श्रीकृष्णावर प्रेम करतो मी माता भारतीवर प्रेम करतो भारत मातेवर प्रेम करतो मी भारतीय तत्त्वज्ञानावर प्रेम करतो हे जर तुम्हाला कृतीतून सिद्ध करायचं असेल तर आजच्या दिवशी गीताज्ञी दिवशी संकल्प करूया की मी गीतेचा नित्य अभ्यास करेन नित्य अभ्यासक होईल तोच खऱ्या अर्थाने गीता जयंतीचा उत्सव आपण साजरा केला असं सा त्याला के म्हणता येईल आता माझी एक पद्धत सांगतो मी मी मागे ऐकलं होतं की गांधीजी रोज सकाळी एक श्लोक पाठ करायचे गीतेचा मी रोज सकाळी एक श्लोक व्हॉट्सॲपचे स्टेटसला ठेवतो होतं काय साधारणपणे तीनशे साडेतीनशे लोक स्टेटस बघतात तर त्यांच्याकडनं ती रिव्हिजन होते ही तर त्याचा बाय प्रोडक्ट आहे पण दिवसातनं जेव्हा केव्हा मी व्हॉट्सअपला स्टेटस बघण्यासाठी दुसऱ्यांचं स्टेटस बघण्याशी म्हणून व्हॉट्सअपला जात असेल तेव्हा तेव्हा तो श्लोक माझ्या नजरेत येतो आणि त्याचं रिव्हिजन होऊन तो माझा पाठ होतो अशा म्हणजे अर्थात ही असंच तुम्ही करा असं मी म्हणणार नाही पण इट इज अ फेअर मेथड सोपी मेथड आहे आणि कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा एफर्ट्स जास्ती प्रयत्न न करता ते होतं आहे हे मी करतो आहे आपण सगळे करूया आणि या वर्षामध्ये संकल्प करूया की गीता घ्या गीता द्या आमच्या दुकारात महाराज म्हणतात देव घ्या फुका न लगे रोका तर असे सगळे फुकट ॲप्लिकेशन्स आहेत जे तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा त्यांच्याविषयी सांगा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज गीतीमध्ये आहेत त्यातले जे चांगले असतील ते शोधा ते तुमच्या मित्रापर्यंत पोचवा आणि आजच्या काळामध्ये आम्ही आपण सारे अर्जुन जसे ओपू काळे म्हणतात ना की आपण सारे अर्जुन तर आपण सगळे अर्जुन असू तर अर्जुनाचं एकच काम आहे करिशय तव ज्या वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये अर्जुन संभ्रमित होतो आणि सांगतो की जे काही य्रेयम निश्चितम बृही तणमे जे काही श्रेयस्कर आहे ते मला सांग किंवा मी आता शिष्यस्तेहम शादिमां त्वाम प्रपन्न मी तुझा शिष्य आहे मला काहीही कळत नाही आम्ही जिंकू का ये, ये ते जिंकणार यदिवाम जयेव असं वगैरे ते असं म्हटलेलं आहे की मला काही कळत नाही मी म्हणजे मी जिंकेल की ते जिंकतील हेही मला माहीत नाही माझ्या हातातलं शस्त्र गळून पडतंय असं म्हणणारा अर्जुन ज्या वेळेला गीतेच्या शेवटी म्हणतो आहे की नष्टो मोहो स्मृतीरलाबद्दल माझा मोह नष्ट झालेला आहे मला स्मृती प्राप्त झालेली आहे आणि आता मी तू सांगशील तसं करेल तशा प्रकारचं जर आमचं जीवन होत असेल की आमचा मोह नष्ट होत जाईल आणि भगवान सांगेल त्या पद्धतीने जर आम्ही करणार असू तर तीच खरी गीता जयंती आहे आणि इव्हन जो येत ज्याला ड्रायवरचा जॉब असतो तो ड्रायव्हर जर त्याच्या राजाला सांगू शकतो की आ, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धन तत्र श्री विजय भुतीर्धुआ आणि तिरम तिरममा जिकडे अर्जुन आहे जिकडे श्रीकृष्ण आहे तिकडेच विजय आहे हा कोण सांगतोय धृतराष्ट्राचा जो रथाचा चालक आहे संजय आहे तो सांगतोय त्याला याची फिकिर नाही की अरे आपण याचा पगार घेतोय याची नोकरी करतोय मग याला गोड वाटेल असंच बोललं पाहिजे अजिबात नाही तर हे सत्यवादित्व जे आहे हा निर्भयत्व जो आहे हा ही सगळ्यात मोठी गीतेची फलश्रुती आहे आणि जर जीवनामध्ये निर्भयत्व आलं तर कुठल्याही प्रकारचा ताण कुठल्याही प्रकारचा तणाव कुठल्याही प्रकारचं टेन्शन तुमच्या मनामध्ये राहत नाही जीवन आनंदयात्रा होतं म्हणून भगवद्गीता हा धर्मग्रंथच नाही तो तो जीवन ग्रंथ आहे तो जीवनात उतरवण्याचा ग्रंथ आहे आजच्या दिवशी गीतेचं पारायण नक्कीच करा परंतु त्याही पलीकडे गीतेचा एकतरी श्लोक एकतरी मंत्र तुमच्या जीवनामध्ये प्रॅक्टिकली त्याचा अनुभव घ्या आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा आम्ही जे काय बोललो त्यामध्ये एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो आमचा आम्हाला परत करा नक्की काही आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची यामध्ये किंतू परंतु असेल शंका असेल तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद